साईबाबांच्या शिर्डीमध्ये कधी कधी जातो म्हणजे असं काही ठरून नाही जात, कधी रविवारी जातो, गुरुवारी जातो, किंवा आमचे कोणी पाहुणे आले, मित्र आले, त्यांच्यावर दर्शन होतं. तुमचं आवडतं पुस्तक? 5.1. आवडती हिरोईन? आवडती हिरोईन भरपूर आहेत का? प्रीती झिंटा. प्रीती झिंटा रे. आवडती टू व्हीलर? करिश्मा. ओके. कधी चालवली कोपरगावात? कोपरगावात हा चालवली ना, माझ्याकडे होती कॉलेजमध्ये असताना. आपण एक रॅपिड फायर आशुतोष दादांसोबत घेऊया. कोपरगाव की बॉस्टन? ऑफकोर्स कोपरगाव. आपली माती आपली माणसं, म्हणून तर बॉस्टन सोडून कोपरगावला आलो ना. कोपरगाव मधलं आवडता पदार्थ? मिसळ. कोपरगाव मध्ये पाहिलेला पहिला चित्रपट? बाळकडू. बाळासाहेब ठाकरेंवर? बाळासाहेब ठाकरेंवर बाळकडू. बॉबीची भिंगरी? ब्रँड भिंगरी. मुंबईमध्ये गेल्यानंतर काय आवडतो आवडीने खाता? मासे. बरं. ओके. आवडती गाडी? रेंज रोवर. बरं. रेंज रोवर. ओके. एसटीत शेवटचं कधी बसले? एसटीमध्ये शेवटचं कॉलेजमध्ये असताना बसतो. कुठून कुठे चाललं होतं? पुण्याहून घरी चाललो होतो. अच्छा. बॉस्टनमधलं आवडतं ठिकाण? बॉस्टन हाऊस ऑफ पिझ्झा. ओके. साईबाबांच्या शिर्डीमध्ये कधी कधी जातो? म्हणजे असं काही ठरून नाही जात, कधी रविवारी जातो, गुरुवारी जातो, किंवा आमचे कोणी पाहुणे आले, मित्र आले, त्यांच्यावर दर्शनाला जातो. तुम्ही 39 फक्त वयाच्या आत पॅन्ट शर्ट कधी घालता की टिक्की आज नेहमी कुर्ता पायजमा? नाही, मी घालतो, पण एक ओळख अशी असावी लोकांना लक्षात यावं म्हणून मतदारसंघामध्ये कुर्ता पायजमा घालत होतो. तुमचं आवडतं पुस्तक? 5.1. आवडती हिरोईन? आवडती हिरोईन भरपूर आहेत का? प्रीती झिंटा. प्रीती झिंटा रे. विधिमंडळातला तुमचा आवडता मित्र जो आमदार आहे? इंद्रनील नाईक. आवडती टू व्हीलर? करिश्मा. ओके. कधी चालवली कोपरगावात? कोपरगावात हा चालवली ना, माझ्याकडे होती कॉलेजमध्ये असताना. बरं बरं. ओके. त्यावेळेस चालवली. त्यावेळेस चालवली.